contagious. आता जो तुम्ही प्रेम पाला तो कसं झाला एक कमेंट करून नक्की सांगा. चॅनल वरती कोणी नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, असे टूटर व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळून जातील. हाच व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवर पाहू शकता. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जे पण यूज केले मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती मिळून जाईल, तेथून जाऊन तुम्ही यूज करू शकता. तर आता तुम्हाला सिम्पली काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे कॅपकट आहे ते ओपन करायचं आहे. कॅपकट येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो फोटो आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली ॲड करायचा आहे. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला रेशोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. 9.16 रेशो 2 नंबरला आहे त्यावरती सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे तो 2 बटनने याशिवाय झूम करायचा आहे. झूम केल्यानंतर सिम्पली आपल्या इथे ओवरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे पहिल्यांदा जो टेचे फोटो आहे त्याच्यानंतर पुन्हा ॲड ओवरलेवरती क्लिक करून जो आपण मटेरियलमध्ये बीट माहिती दिला आहे हा तो इथे तुम्हाला सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. हा बीट माहिती ते ॲड केल्यानंतर त्याच फोटोवरती क्लिक करायचं आणि ह्याची जी लेंथ आहे व्हिडिओची तेवढीच ह्याच्या फोटोची लेंथ आहे ती ठेवायची. ठेवल्यानंतर हा जो बीट माहिती आहे त्यावरती क्लिक करायचं. थोडं स्क्रोल करू येते तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन आहे, सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉंग आहे इथून ॲड होऊन जाईल. आता इथून सॉंग ॲड झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या ज्या आपण बीट आहे व्हिडिओ ॲड केला आहे त्यामध्ये आपण बीट दिले आहेत 1, 2, 3 अशा बीट आहेत 8 असतील. तर सिम्पली आपल्याला काय करायचं, जेथून जेथून आपले बीट चेंज होते तेथून हा जो फोटो आहे इथून स्प्लिट करायचा. जसे तिथून बघू शकाल की थोडं फोटो आल्यानंतर इथून आपली एक बीट अशावेळेस चेंज होत आहे, इथून चेंज होते. तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. अशा प्रकारे ह्याच्या फोटोची बीट कुठे चेंज होते आपल्याला बघायचं आहे. इथे चेंज होते ते तिथून बघू शकाल की इथून चेंज होते. तर सिम्पली त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचा आहे. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो तुम्हाला शॉर्टपर्यंत कट करत नाही. कट केल्यानंतर तुम्हाला ओवरलेचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे आणि हा जो बीट मॉडिव आहे त्यावरती क्लिक करू. तुम्हाला एक रिप्लेचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि मी तुम्हाला इमोजी पीएनजी दिले एक मटेरियलमध्ये ते तुम्हाला सिम्पली इथून ॲड करायचं आहे आणि इथून ॲड होऊन जाईल हे जे इमोजी पीएनजी आहे ते. तर मी काय करतो आता हे जे फोटो राहिले आपल्या बीटनुसार ॲड करायचा कट करायचा तो इथून कट करून घेतो. तर येथे तुम्ही बघू शकाल की आपण फोटो आहे ते बीटनुसार इथून ॲड करून घेतलेले. तर आता तुम्हाला सिम्पली काय करायचं, अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर जसं इथे मी इफेक्ट सांगेल तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते ॲड करून घ्यायचे. आता सिम्पली आपल्याला काय करायचं, हे जे ट्रान्झॅक्शन आहे त्यांना सर्वांना इफेक्ट द्यायचं आहे. तर हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे तिथे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. कॅमेराच्या ऑप्शनमध्ये यायचं, यामध्ये तुम्हाला एक पुल आउटचा इफेक्ट मिळून जाईल तो जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्याची जी खालची लेंथ असेल 0.5 वेस्ट ठेवून सिम्पली आपल्याला इथे एक अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्या हा जो दुसरा फोटो आहे तिथे यायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर 3 ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला इनमध्ये स्तंभायचं आहे, यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून या फोटोला सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. येतल्यानंतर या फोटोला आपल्या सेव्हिंग राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. येतल्यानंतर या फोटोला आपल्याला लेना SEC 3 जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. येतल्यानंतर या फोटोला आपल्याला लेना सेव्हिंग बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचं त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. इथून या फोटोला आपल्या सेव्हिंग राईटचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा स्क्रोल करायचं त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. येतल्यानंतर या फोटोला आपल्या रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोपाशी यायचं आहे. येतल्यानंतर या फोटोला आपल्या SEC 3 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून येथे आपल्या कंबोच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला प्लांडमा 1 जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. आणि ह्याची जी लेंथ असेल लेफ्ट साईडची आपल्याला काय करायचं, सिम्पली येथे तुम्ही बघू शकाल की 1.5 ठेवायची. त्याच्यानंतर शेवटची जी आहे ती आपल्याला सुद्धा 1.5 ठेवायची. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला सिम्पली इफेक्ट ॲड झाल्यानंतर सिम्पली पहिल्यांजूट यायचं आहे. पहिल्यांजूट आल्यानंतर इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि येथे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून तुम्हाला येथे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट मिळून जाईल तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. आणि ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवायचे आणि इंटेन्सिटी संपूर्ण येऊन बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर त्याच इफेक्टवरती क्लिक करून डुप्लिकेटचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला येते ना
ही जी दुसरी लेअर झाली त्यावरती क्लिक करायचं आणि रिप्लेस ऑप्शन दोन नंबरला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला आहे ना RGB सेक नावाचा जो इफेक्ट आहे इथून मिळून जाईल. नाही मिळणार तर डायरेक्ट सर्च करा RGB अशा प्रकारे आणि सेक अशा प्रकारे केलं ना इफेक्ट मिळून जाईल आणि तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून सिम्पली ॲड करायचा आहे. इथून हा इफेक्ट ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला आहे ना आता दुसरा आणि तिसरा फोटो त्यांना द्यायचा इफेक्ट आहे तो. तर दुसरा जिथून आपण फोटो स्प्लिट केला आहे तिथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे ना लवच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला गर्ल्स सिक्रेट्स हा जो इफेक्ट आहे तो तीन नंबरला मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या जे इफेक्टची लेंथ असेल दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला चौथा फोटो आहे जिथून आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे. हे त्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला ते इथं आता स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 5 नंबरला 3 लेअर मिरर हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली तुम्ही सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हात चौथा फोटो आहे तेवढीच ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करून फिल्टर 0 करायचं आहे. व्हर्टिकल तुमच्या फोटो नसतं इथून ॲड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आहे ना सिम्पली 8 सेकंदाचा जो पुढचा फोटो आहे जेथून म्हणजे 8 सेकंदाच्या पुढचा हा जो फोटो आहे तिथे यायचा आहे जेथून आपण स्प्लिट केला तिथे अशा प्रकारे येते. त्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला येते ना बटरफ्लायच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला बटरफ्लाय ड्रीम नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला 8 सेकंदाच्या पुढचा फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हा जो 10 सेकंदाची तिथला फोटो आपण स्प्लिट केला आहे तिथेच डायरेक्ट 10 सेकंदाचे तिथे आला तरी चालेल. येथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे आता आहे ना लवच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना मिनी रिनबो हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. सिम्पली तुम्ही सिलेक्ट करून हे जे इफेक्टची लेंथ असेल 10 आणि 12 तिथले जे दोन फोटो आहेत तिथले त्या फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो आपला 12 सेकंदाचे तिथला फोटो आहे तिथे जेथून आपण स्प्लिट केला तिथे येथे आल्यानंतर पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 3D स्क्रीनचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे तुम्ही सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा 12 सेकंदाचे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटचा फोटो आहे तिथेच डायरेक्ट 14 सेकंदाचे तिथे आला तरी चालेल. येथे आल्यानंतर बॉडी इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला इथे ग्लोइंग स्लाइसमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला ना उरो नावाचा जो हा इफेक्ट आहे तुम्ही सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल जेवढा आपला हा शेवटचा फोटो आहे तेवढी ठेवायची. फक्त शेवटून अशा आहे दोन बाजूनी कमी करायची. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.